नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ कुमुई गोसावी लिखित परमपूज्य हरी काका का गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ हरिगंध आपलं प्रकरण चाललं आहे सहावं आणि भाग आहे सत्तेचाळीसावा वाऱ्यावर फडफडत राहणार पूर्वी बड्या बड्या लोकांना संस्थानिकांना असणाऱ्या अनेक छंदांपैकी शिकारीचा छंद हा एक असायचाच ते त्या घराण्याचं एक भूषणही समजलं जायचं शिकार करणाऱ्या प्राण्यांच्या मृत शरीराचं प्रदर्शनही अशा प्रतिष्ठितांच्या हवेलीतून मांडलंही जात असे आपल्या शिकारीतील पराक्रमाचे कितीतरी किस्से मग त्या त्या घराण्यातील शेंबडी पोरही छाती फुगवून स्वतःला उंदीर मारण्याची भीती वाटत असतानाही सांगत असत पूर्वी निपाणीकर सरकारांच्या कुटुंबात शिकारीचं वेळ असंच मोठं भूषण ठरलेलं होतं हिरण्य केशीच्या काठावर बसलेल्या हिरलगे गावचे सरकार घराणं हे उर्मिला देसाईंचं माहेर हरी काका हिरल द्याला नेहमीच येत असत त्यामुळे त्यांची नेहमी भेट व्हायची एकदा काका उर्मिला देसाईंच्या संदर्भात म्हणाले मुलगी हुशार आहे तडफदार आहे पण नुसती वाऱ्यावर फडफडत राहणार आहे काकांच्या या गूढ अशा बोलण्याचा अर्थ कोणाला फारसा कळला नाही मात्र काकांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनाची पताका आयुष्यभर वाऱ्यावर फडफडत राहिली असं उर्मिला मनपूर्वक कबूल करतात एकदा काकांनी उर्मिला त्यांना पंधरा दिवसात गुलाबाची एक हजार फुलं गोळा करायला सांगितली होती ते काम त्यांनी मोठ्या जिद्दीने पूर्ण करून काकांच्याकडून कौतुकाची पावती देखील मिळवली होती आमच्या घरातील शी माणसांचं शिकारीचं वेळ काकांनी मोठ्या युक्त्या प्रयुक्त्या करूनच कमी केलेलं आहे नकळत आमच्या कुटुंबियांकडून होणारी हिंसाही थांबवली अहिंसेचं कोणतंही कोरडे पाठ न देता त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या लोकांच्या हातून हिंसा घडू नये असंच त्याला रूप दिलं दर गुरुवारी शिकार करायची नाही मांसाहार करायचा नाही असा नियम काकांनी अण्णा देसाई यांना दिल्यामुळे त्या दिवशीची शिकार आपोआपच थांबली हरी काकांवरील श्रद्धा भक्ती विश्वास वाढतच गेल्यामुळे लोक काकांच्याकडे येतच राहिले त्यामुळे त्या आधारे लोकमन त्यांना जिंकता आली आहेत त्यातून अशी परिवर्तनं घडलेली आहेत जमिनीवर बसताना पायांना तिढी घालून बसू नये तसंच हात बांधूनही बसू नये अशा साध्या बोलण्यातूनही काका भक्तांवर चांगले संस्कार घडवीत असत कधी कधी काका भक्तांवर रागवायचे परंतु तरीही माणसं जागची काही हालायची नाहीत रागावूनसुद्धाही माणसं हलत नाहीत हकलूनही जात नाहीत बघा बघा माणसं किती स्वार्थी आहेत ती असं बोलताना मात्र काका खळाळून हसायचे क्षणापूर्वी त्यांच्या रागवण्याने बनलेलं गंभीर वातावरण त्यांच्या त्या निरागस हास्यामुळे एकदम बदलूनच जात असे काका फणसासारखे आहेत हे भक्तांच्या ध्यानी येत असे हरिकाकांनी कार्याला सतत प्राधान्य दिल्यामुळे आळशी रिकाम टेकडी माणसं काकांच्याकडे आलेल्या गर माणसांच्या गर्दीत मिसळून गेली ना तरीही काका त्यांना तांदुळातील खड्याप्रमाणे अचूक निवडून काढत असत त्यांना आवर्जून प्रश्न विचारून जागे करीत असत काम काय करता तुम्ही काही नाही नाही कसं जेवणाचे रोज दोन वेळा तरी काम करता की नाही करतो ना आणि झोपण्याचं काम ते किती तास करता कामधाम नाही म्हणून सकाळी चादर तोंडावर घेऊन आठ आठ वाजेपर्यंत झोपायचं काम न कंटाळता करता की नाही खरी झोप माणसाला सव्वा तासच लागते बाकीची झोप हो म्हणजे नुसता मेद असतो मेद आणि घाम आल्याशिवाय आणि भरपूर कामं केल्याशिवाय तो मेद कमी होत नाही त्यासाठी घाम घाम आला याची आठवण व्हायला नको मग त्या घामाचा वास्तरी कसा जाणवणार ऐतखाऊ माणसं काकांच्या अशा बोलण्याने भरमून जायची हलक्या आवाजाने विचारची काका कोणता धंदा करू कोणताही कर रे लोहारकाम सुतारकाम गवंडी काम सुतार कोणतंही काम, काम, काम करा कामाची लाज न बाळगता जमेल मिळेल ते काम करा फक्त सचोटीने मात्र काम करा रुईचा प्रकाश रामचंद्र कुलकर्णी या तरुणाने काकांच्या प्रेरणेने चक्क गवंडी काम सुरू केलं तेव्हापासून मला कोणत्याही कामाची लाजच वाटत नाही असा हा तरुण अभिमानाने सांगतो मी गवंडी झालो त्यावेळी आमच्या समाजाने माझ्यावर आग पाखड केलेली होती मात्र गावात व्यंकोबाचं मंदिर बांधायला काढलं आणि दुसरा गवंडी कोणीही मिळे ना त्यावेळी त्यांना माझ्या गवंडी कामाची आठवण झाली माझ्याकडून काम घेताना त्यांचं नाक कापलं नाही त्यांच्या तोंडाला काळं फासलं गेलं नाही उलट त्यांचं काम मी कमी खर्चात केलं म्हणजे झालं प्रकाशला आपल्या समाजाकडून एवढी उपेक्षा अवहेलना अन्याय झेव लागले होते की त्याची वेदना त्याच्या प्रत्येक शब्दातून ठिपकत होती प्रकाश बेळगावला एस एम कुलकर्णी यांच्या घरी काकांना भेटायला गेला तेव्हा काकांचं जेवण चालू होतं काकांचे कान तसे फारच तीक्ष्ण असल्यामुळे मुंगीच्या पावलांनी जरी घरात शिरला तरी त्यांना कोण आलेलं आहे हे, हे कळायचं त्यांनी त्यांच्या येण्याची चौकशी केली आणि दुसऱ्याच क्षणाला मला थेट स्वयंपाकघरातच बोलावून घेतलं माझ्या गवंडी कामानेच मला काकांच्यापर्यंत नेऊन पोचलं काकांनी माझ्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आणि नाधवड याच्या हरिमंदिराचं कामही मलाच मिळालं असं प्रकाश कृतार्थाने सांगतो बांगलादेशाच्या युद्धाच्या वेळी मारुती पाटीलसोबत वॉरंट घेऊन हरिकाकांच्याकडे आले आणि काकांना त्यांनी आशीर्वाद मागितला आंघोळ करून वड्याला पाच प्रदक्षिणा घाल आणि संध्याकाळी मला भेटा काकांनी असं सांगताच त्यांना मोठा पैच पडला कारण सायंकाळी तर त्यांना युद्धावर निघायला हवं होतं काकांना त्यांनी तशी अडचण सांगताच काका कडाडले सांगितलं तेवढं करा पाटील घरी परतले तर वॉरंट पुढे दोन दिवसांवर गेल्याची तार आली त्यामुळे ते काकांनी दिलेल्या वेळेत पुन्हा त्यांच्याकडे आले तेव्हा काका त्यांना म्हणाले वॉरंटच्या पहिल्या वेळेला गेला असताच तर तिकडेच संपला असतास आता मिंधास्त जावा आणि युद्धावरून परत आल्यावर पेढे घेऊन ये तुझं आयुष्य वाढलं बघ मारुती पाटलाच्या रोम रोमी कोंदून राहिलेल्या देशप्रेमा इतकंच हरी नामही त्याच्या अंतरी नकळत कोंदून केलं अगदी निशंक निर्भय मनानं त्यांनी बांगला युद्धभूमीवर पाऊल ठेवलं आणि पुढे काकांच्याकडे पेढे घेऊन जाण्याचं त्यांना भ भाग्यही लाभलं तेव्हापासून पाटील बुवांना हरिमंदिर हा हक्काचा आधार वाटू लागला नामात काय किंवा नित्यकर्मात काय कोणी खोटेपणा केलेला मात्र का हरी काकांना अजिबात खपायचा नाही उत्सवाला घरच्या म्हशीचं नियमाने दूध आणून देणाऱ्या एका सद्गृहस्थाने दूध नेहमीपेक्षा कमी उरलं म्हणून दुधात पाणी घालून आणून दिलं घरी जाऊन बघतो तो काय त्याची माही शोधूनही काही सापडे ना तेव्हा अखेर त्याला हरिकाकांकडेच यावं लागलं त्याला बघताच हरिकाकांनी त्याला विचारलं दुधात पाणी का घातलंच थोडं देणं बरं वाटे ना म्हणून त्यांनी प्रांजळपणाने दिलेलं उत्तर आवडल्याने काका त्याला म्हणाले जा तुझी म्हैस पाण्यात सापडेल तुझ्या गावाच्या जवळच मात्र एकदा केलेली चूक पुन्हा करू नकोस कोणत्याही परिस्थितीत त्या गृहस्थाला तर धडा मिळालाच परंतु काकांनी उत्सवात जमलेल्या हजारो लोकांसमोर त्याला आपली चूक इतक्या वेगळ्या पद्धतीने लक्षात आणून दिल्यामुळे काकांच्याकडे येताना आपण किती स्वच्छ मनाने आणि सत्य आचाराने यायला हवं याचाही वस्तूपाठ हजारो भक्तांना मिळाला आशाताई मराठे यांना हरिकाका भेटण्यापूर्वीच त्यांनी दर्शन दिलं होतं तेही संत एकनाथ महाराजांच्या रूपाने महाराजांनी भगवी छाटी घातली होती कुबडी हाती धरली होती तो दिवस गोकुळ अष्टमीचा होता नंतर अठ्ठावन्न एकोणसाठ साली हरी काकांच्याकडे गेल्यावर काका त्याच वेषात होते उत्सवात भगवी छाटी घालून कुबडी घेऊन बसलेले अशाताईंना म्हणाले मुली पायापड झालं ना दुसऱ्यांदा दर्शन अशाताईंना मोठं आश्चर्य वाटलं हरिरूपात त्यांना नाथ महाराजांचं दोन वेळा दर्शन घडलं हरी काकांच्या दर्शनाला एक बाई घरातून भांडून झगडून निघालेल्या होत्या काका कुठे आहेत म्हणून त्या बाईंनी काकांनाच विचारलं तेव्हा काकांनी विचारलं तू काय नवऱ्याबरोबर भांडून आलीस की काय बाई मनातून गोंधळून गेल्या मनातच उद्गारल्या माझं नवऱ्याबरोबरचं एकांतातलं भांडण हरी काकांना कसं कळलं बाईंनी नवऱ्याशी भांडण झाल्याचं कबूल केलं घरी जाऊन पतीची क्षमा माग त्याच्या पायाभड चूक तुझीच आहे असं काकांनी तिला सांगितल्याप्रमाणे तिने पतीच्या पायापडून क्षमा मागितली तेव्हा आपली चूक तिच्या लक्षात आली होती याप्रमाणे हरिकाका आपल्याकडे येणाऱ्या भक्तांच्या प्रत्यक्ष वर्तनात परिवर्तन घडवत असत ज्यांची चूक असेल त्यांच्या पदरात टाकून मोकळे होत असत मग तरी स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत काकांना सर्व सारखेच असत भक्त कोणाला म्हणायचं याची चर्चा करीत बसण्यापेक्षा आधी साधक बनायची प्रेरणा काका देत असत एकदा भक्त आणि भक्ती यांच्या सान्निध्यात आणून सोडलं ना की सद्विचारांचं आपोआप मोहळ उठतं याची त्यांना खात्री होती भक्तांची ही तशी खात्री त्यांना करून द्यायचीच होती मुळात देवाला काय किंवा महापुरुषांना काय अंतर्यामी ओळखता आलं ना की स्वरूपाचं चा दर्शनच घडतं हरी काका नेहमीच म्हणायचे धोंड्यावर पाणी ओतलं म्हणजे शुद्ध होतो का रे धोंडा मुळातच अंतरीय असलेला भाव महत्त्वाचा आहे असणं याची जाणीव अंतर्यामी जागी राहणं महत्त्वाचं आहे कारण जाणीव असणं म्हणजेच साधन आहे तीच अंतरंग साधनं असते ही ती काकांना अभिप्रेत होती डॉक्टर नंदकुमार जोशी यांनी खरोखरच येता जाता उठता बसता हरिस्मरण म्हणून आपल्या इस्पितळात लिफ्टमध्येच हरिकाकांचं एक अतिशय प्रसन्न अशा रूपातलं एक छायाचित्र लावलं आहे लिफ्टमधून पाऊल ठेवताच ते छायाचित्र दिसतं आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना काकांचं दर्शनही घडतं हरिकाकांच्या एक शिष्या डॉक्टर इंदिरा गुरुनाथ जोशी यांनी काकांवर एक गीत रचलं मोठ्या भक्तिभावाने वाचून दाखवण्यासाठी त्या हत्तरगीला आल्या तेव्हा काकांनी त्यांना सांगितलं आज ते तुझं गीत वाचू नकोस आज माझी आई जेवायला म्हणजे श्राद्धाचं येणार आहे पुढे केव्हा तरी ते मी ऐकेन बाईंना वाईट वाटलं काही शाहीर मुसलेपणानेच बाई आपल्या कवितेची वही घेऊन परतल्या परंतु पुढे लगेचच त्यांना गोव्याला जावं लागल्यामुळे पर्सच्या एका कप्प्यात ठेवण्याच्याऐवजी ती वही एस टीमध्ये राहून गेली आठवण झाली तेव्हा त्यांना रडूच कोसळलं कारण त्या वहीत त्यांच्या इतरही भरपूर कविता होत्या डॉक्टर इंदिराबाईंनी हरिकाकांचं मनपूर्वक स्मरण करून त्यांना साकड घातलं आणि एक प्रयत्न करून बघावा या हेतूने त्या एस टी स्टँडवर गेल्या चौकशी अंगी त्यांना समजलं त्यांनी प्रवास केलेल्या गाडीच्या चालकाने त्यांची वही केबिनमध्ये जपून ठेवलेली होती बाईंना अतिशय आनंद झाला सद्गुरू माझा सखा सद्गुरू माझा पाठी राखा असं आपण आजपर्यंत नुसतं ऐकत होतो परंतु आज आपल्याला प्रत्यक्ष अनुभव आला या समाधानात त्यांनी सतरा जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी केलेलं काव्य सद्गुरू चरणीचं अर्पण केलं श्री हरी जगाचा असे कृपावंत नको करू दुःख ठेवी मन शांत असा त्यांच्या त्या गीतातील भाव प्रत्यक्ष साक्षी भाव अनुभव ठरावा म्हणून तर काकांनी ही प्रचिती दिली नसेल त्या गीतात त्या पुढे म्हणतात हरी हरी म्हणा करोनी संसार प्रचिती येईल तुम्हा वारंवार अनंत हस्ते दिले मजहरीने संसाराचा भार तारीला कृपेने संसारभार सहज पेलता यावा त्यातून सहज पार होता यावं म्हणून तर हरिकाकांनी आपल्या शिष्यांना आपल्या भक्तांना कुटुंबियांना काव्य असू दे संगीत असू दे त्या त्या कलाविश्वात प्रत्यक्ष प्रवेश करायला लावलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली श्री डॉक्टर कुलकर्णी बदामीला होते ते दुसऱ्या दिवशी चिदंबरला आले तिथे ती कोटी तीर्थावर काही आर्थिक सेवा व्हावी असं त्यांना वाटलं परंतु परतण्याची घाई असल्यामुळे ते मनातच राहून गेलं पुढे डॉक्टर कुलकर्णी हरिमंदिरात हरिकाकांच्याकडे काकांच्याकडे आले तेव्हा काका डॉक्टरांना म्हणाले इथल्या अन्नछत्रासाठी तू काय देणार डॉक्टर कुलकर्णी यांनी एकशे एक रुपये काढले आणि पावती फाडली गेली तेव्हा शिव चिदंबर प्रसन्न असं काकांनी पावतीवर लिहायला सांगून ती पावती डॉक्टरांच्या ओटीत घातली हरिहर ऐक्यच जणू काही काकांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं पुष्कळ आपल्याला एखाद्या विशिष्ट देवाच्या नावाने काही दान द्यावं असं वाटतं परंतु जर आपल्या मनात तिरुपती व्यंकटेशलाच ते देण्याची इच्छा असेल तर तर आपण तिथे जायला कधी संधी मिळते याची वाट बघत असतो काही अडचणीस्थ जायचं राहून जातं आणि काही कारणाने आपण एखाद्या संकटात सापडतो आजारी पडतो किंवा कुटुंबात कोणाचं काही नुकसान होतं तेव्हा नेमकं आपल्या राहून गेलेल्या दान इच्छेची आपल्याला आठवण होते मग अशावेळी ऋण काढून का होईना आपण पाप भयास्तव किंवा त्यातून घडणाऱ्या परिणामांची शक्यता गृहीत धरून ती टाळण्यासाठी जीवाची ओढाताण करून राहिलेलं दान देतो कृतकृत्य झाल्याचा सुटकेचा निश्वास सोडत असतो अशा आपल्या भ्रामक कल्पनांना छेद देण्यासाठीच काका अशा प्रसंगातून दानातील देवातील अभेदभाव आपल्या ध्यानी आणून देत असत आपल्या देवाऱ्यातील व्यंकटेशाच्या मूर्तीचं पूजन करून तिच्या नावाने एखाद्या सतका, सत्कार सत्कार्याला दान दिलं तर ते देवाला व्यंकटेशाला पावतं इतका सहज भाव ही न बाळगता आपण हातचं सोडून पळत्याच्या मागे का लागावं हा प्रश्न काकांनाही खटकत असणारच म्हणून तर त्यांनी भक्तीला अधिकाधिक डोळस स्वरूप देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्नही केलेला आहे हरिकाकांच्याकडे येण्यासाठी वेळेचं बंधन कोणीच पाळत नसे ज्याला जी वेळ सोयीची असेल त्यावेळी त्याने हरिमंदिरात यावं असा पायंडा पडलेलाच होता इतर मंदिरात जायला लोक काळ वेळ न्हायला जाणे का, का होईना पाळतातच हरिकाकांना तर लोक रात्री बेरात्री येऊनही उठवायचे आपलं काम करूनही घ्यायचे असंच एका मध्यरात्री आनंदराव दहा म बारा मंडळींना घेऊन हरिमंदिरात आले काका गाढ झोपलेले असतानाही त्यांना हाग देऊन त्यांना उठवायला लागले तेव्हा काकांनी त्यांना विचारलं रात्रीचे किती वाजले आहेत बारा रात्रीच्या यावेळी कोण फिरतं माणसं की जनावरं जनावरं मग तुम्ही कोण आहात माणूस की जनावर ते तुमचं तुम्ही ठरवा अशा भर मध्यरात्री त्या दाम्पत्याच्या भवितव्याची संकटाची क्षिती न बाळगता तुम्ही खुशाल हिंडत आहात ह्याची जबाबदारी कोणाची माझी आनंदरावांनी उत्तर दिलं त्याबरोबर काकांनी जय जयजयकार सुरू केला कारण आनंदरावांनी आधी यल्लम्मा देवीचं दर्शन घेतलं होतं सोबतची माणसं मौजी खातर तिकडे रेंगाळी आणि उशिरानी हरी काकांच्याकडे आली हे सारे संदर्भ त्यात अनुचित्य होते एवढ्या रात्रीही काकांनी आलेल्या मंडळींची गाराणी शांतपणे ऐकून घेतली आनंदराव विवाहानंतर प्रथमच जोडीने आले होते त्यांना आशीर्वाद दिला सुमारे एक वाजेपर्यंत एक मंत्र वारंवार उच्चार करून त्यांच्यावर वाणी संस्कार केला मधूनच देवाची आळवणी चालूच होती आता जावा देव तुमचं कल्याण करील असा तोंड भरून आशीर्वादही दिला त्याप्रमाणे आपलं प्रत्यक्षात कल्याणच झालेलं आहे याची आठवण आनंदराव आवर्जून जपतात आज आनंदरावांची मुलं आनंदात आहेत हरिकाकांनी माणसं आपल्या अंतर्बाह्य प्रेमभावाने अशी कायमची जोडून ठेवली आहे त्यातलं सूत्र महत्त्वाचं आहे खेड्यापाड्यातून आलेल्या एखाद्या माणसाची समस्या अगदी शुल्लक आहे म्हणून हरिकाकांनी तिची कधी हेटाळणी केली नाही किंवा तिच्याकडे दुर्लक्षही कधी केलं नाही एकदा कूर हे तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर या गावाहून धोंडीराम पाटील आपल्या सदैव रडणाऱ्या मुलाला काकांच्याकडे घेऊन आले तेव्हाही तो सारखा रडतच राहिला काकांनी चौकशी करताच त्यांनी आपल्या येण्याचा उद्देश सांगून रडणाऱ्या मुलाला शांत करण्याचा प्रयत्न चालवला तेवढ्यात काका म्हणाले त्या मुलाला द्या बरं माझ्याकडे त्याप्रमाणे मुलाला काकांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी त्या मुलाच्या चेहऱ्यावरून पाठीवरून प्रेमाने हात फिरवताच मुलगा रडायचाच थांबला तेव्हा उपस्थितांना तो चमत्कारच वाटला काका त्या मुलाकडे हसत हसत बघत विचारत राहिले कुठे रडतोय मुलगा मुलगा काकांच्या कुशीत आपलं रडणं विसरलाच आहे हे पाहून त्या माणसाचं हृदय भरून आलं तेव्हापासून धोंडीराम पाटील हत्तरगीच्या गोकुळष्टमी उत्सवात आठवणीने प्रतिवर्षी येतात लोकांचे प्रश्न कसे आहेत किती महत्वाचे आहेत कोणत्या दर्जाचे आहेत यापेक्षा ते किती श्रद्धेने विश्वासाने विचारले जातात याकडेच काकांचं लक्ष असतं शिवाय ज्या भक्तांच्या हरिकाकांवर काकांवर अढळ विश्वास असेल त्यांची ते सतत काळजी घेतात त्यांच्याशी कोणी वैर साधायचं ठरवलं सा ना तरी त्याला सावध करीत असतात साताऱ्याचे डॉक्टर दिगंबर दयाळ आणि सांगलीचे डॉक्टर डी जी पाटील यांच्यात विष मैत्रीत विष पेरायचा अनेकांनी जोरदार प्रयत्न करूनही विरोधकांना त्याच्यात यश आलं नाही हरिकाकांनी त्यांची मैत्री अढळ राखली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली डॉक्टर दयाळ यांनी विवाहाचा विचार करून डॉक्टर मुलगी मात्र बघायची नाही असा मनाचा निर्धार केला परंतु हरी काकांच्या मनात काही का वेगळंच होतं सांगलीच्या क्रांती मोहिते या डॉक्टर मुलीला मी होकार द्यावा असं काकांनीच मला आदेश दिला तेही मी आपण होऊन सांगलीला जाऊन गुरुवारी सकाळी दहा वाजता होकार द्यावा असं बजावलं काकांचा आदेश तर मी पाळलाच परंतु काकांनी एका दगडात दोन पक्षी मारून आपल्याला चांगलाच धडा दिला असल्याचं तेव्हा त्यांच्या ध्यानी आलं तेव्हा मला स्वतःच हसू आलं आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने डॉक्टर पत्नीच कशी अनुरूप आहे याचं मला विवाहानंतर प्रत्यंतर आलं आणि आपण आयुष्यभराची करत असलेली चूक हरी काकांनी अगदी वेळेत सुधारली म्हणून त्यांच्यावरील विश्वास द्विगुणितही झाला पुढील जीवनात आर्थिक सामाजिक कौटुंबिक कितीही प्रश्न आले तरी त्या प्रसंगातून हरिस्मरणाने आपल्याला पार केल्याचं डॉक्टरच सांगतात मध्यरात्री देखील रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मोफत रक्तपुरवठा रुग्णसेवा करून त्यांनी गरिबांचे प्राणही वाचवलेले आहेत आपल्यातील विनोदी सहज भावही हरिकाकांनी अखेरच्या क्षणापर्यंत जपला कोल्हापुरात डॉक्टर नंदकुमार जोशी यांच्या रुग्णालयात काका असताना त्यांच्या सेवेसाठी ठरलेल्या वेळी श्री व सौ मोहिते न चुकता जात असत रोज सकाळी पावणे सहा वाजता काकांसाठी दुधातला चहा घेऊन डॉक्टर सौ प्रेमलता श्री मोहित्यांच्याबरोबर जायच्या आम्ही रस्त्यावर असतानाच तिथे से बसलेल्या सेवेकरी मुलांना काका सांगायचे ते बघ आले बघ मुलांना मोठी गंमत वाटायची ती इकडे तिकडे कोण आलं आहे याचा शोध घेईपर्यंत मोहिते पती पत्नी कधी एकटे तर कधी उभयता काकांपर्यंत पोचलेलीही असायचे चहा पितांना हसून म्हणायचे ही नाकातली नळी ब्राह्मणाच्या शेंडीप्रमाणे मध्येच हालतीये बघ मधूनच सर्दीने नाक ओलावलेलं दिसलं की ती मोहित्यांना त्यांनी पुसायला जावं तर ते हसायचे कारे, का रे माझं नाक का धरतोस असं खोट्या लटक्या रागाच्या स्वरात ते विचारायचं आहे आणि खरंच पुसायला गेलेलं नाक अगदी कोरडं असायचं एकनाथ दादा भेटीसाठी येताना दिसले की आनंदून जायचे विनोदाने म्हणायचं अरे तो एक्या ये येतोय बघ तोच आता हरिमंदिराची गाडी चालवणार आहे म्हणून आता मी त्याला नमस्कार करायला पाहिजे कुंडलीशास्त्रातला तो किडा आहे किडा आता त्यालाच आपले प्रश्न विचारत जा काही खास विचारायचं असेल तर त्याला तळघरात घेऊन जात जा म्हणजे तो तुमच्याही प्रश्नाचा तळ गाठील एकनाथ दादांच्या ज्योतिषशास्त्राबद्दल त्यांच्या सखोल चिंतनाबद्दल काकांना कौतुकच होतं सौ मोहिते यांनी काकांना खायला दिलेल्या मोरावळ्याबरोबर घरी कढवलेलं साजूक तूप होतं त्या तुपाची चव चाखत चाखत काकांनी लगेच विचारलं तुझ्या तुपाला अशी छानशी कणी कशी काय का येते ज्याचं जे चांगलं असेल मग ती कितीही छोटीशी बाब असू दे काका तिचं यथोचित शब्दातून कौतुक करून त्या व्यक्तीला चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहित करत असत त्याचबरोबर कुणाचं चुकलं तर त्याचीही चूक स्पष्ट शब्दात त्याच्या तोंडावरच ता सांगून टाकत असत तिथे मग लहान थोर असा कोणताही भेदभावच नसायचा शिऱ्यासारख्या पदार्थ चमच्याने खाऊ घालायला लागले की काका म्हणायचे ए चमच्याने नको हाताने खायला घाला रे हाताने खायला घालताना अंतरीचा प्रेमभाव जो त्या हातापर्यंत पोचलेला असतो त्या मातृप्रेमभावाचा स्पर्श त्या अन्नाला झाल्यामुळे ते पसतं असा काकांच्या अंतरीचा शुद्ध प्रेमभाव होता म्हणून तर आपण आईचे हात पोटात गेले अशी आई किंवा आई समान व्यक्तीने आपल्याला प्रेमाने चार घास खायला घातल्यावर आपण पावती देतो की नाही आपल्या भक्तांना भक्तीत कसं आणायचं हे हरिकाका फार चांगलं जाणून होते हाच त्यांची परीक्षा कशी घेता येईल त्यांचं बोलणं खोटं की खरं हे कसं सिद्ध करता येईल यासाठी काहीजण प्रारंभी येत असत आपला हेतू सवल का होत नाही याची त्यांना सुरुवातीला असणारी खंत पुढे काकांबरोबर भक्ती जडण्यात रूपांतरित होईल मग कृष्ण जसा अत्यंत चतुराईने समोरच्या महापराक्रमी योद्ध्यालाही सहज जिंकून घेत असे तसे काका आपल्या अवखळ भक्तांनाही मोठे युक्तीने सन्मार्गावर आणून सोडत असत मिरजेचे एक वरिष्ठ लिपिक दिलीप विठ्ठलराव पाटील म्हणतात मी काकांच्याकडे येण्यापूर्वी फारसा सत्संगाचा लाभ नसल्याने काकांशी काय आणि कसं बोलावं याचाही अंदाज नसलेला भक्त त्यामुळे पुष्कळदा स्वतःच्या अडचणी देखील न सांगता मी गप्पच राहायचो मात्र काका माझ्या अडचणी अंतर्ज्ञानाने जाणून घेत असत त्यावर उपाय सुचवून चिंतामुक्तही करीत असत त्यामुळे माझी काकांवर अधिकच भक्ती बसली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली दिलीपच्या कानातून अचानक रक्तस्राव होऊ लागला कानबधीर झाल्यामुळे ऐकायला येईना तीन चार तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून इलाज केले परंतु ऑपरेशन करावंच लागणार होतं म्हणून आशीर्वाद घ्यायला ते काकांच्याकडे हत्तर गेला आले त्यावेळी काका अतिशय चिडलेले होते काही लोकांना कोपऱ्यात उभे केलेलं दिसले मध्येच का आलाच म्हणून काका दिलीपवरही कढडले आणि त्यांनाही कोपऱ्यात उभं केलं दुपारी बारा वाजून गेले तरी काकांच्या रागाचा पारा काही उतरे ना कोपऱ्यातल्या एकेकाने हळूच पळ काढला दिलीप मात्र तिथेच उभे राहिले हरी काकांच्या आदेशाची वाट पाहत होते जा चालता हो असं म्हणतात दिलीप बाहेर जाऊन फक्त चहा घेऊन आले काका रागवले म्हणून जेवणाची इच्छाच राहिली नसल्यामुळे काकांचं जेवण विश्रांती झाल्यावर पुन्हा एक वार त्यांना भेटून मगच परतण्याचा निश्चय करून ते बाहेरील दत्त मंदिरात बसून राहिले दुपारी चार वाजल्यानंतर काकांच्याकडे लोकांची पुन्हा वर्दळ सुरू झाली दिलीपही त्यांच्याकडे जाऊन एका कोपऱ्यात उभे राहिले त्यांच्याकडे लक्ष जाताच काकांनी त्यांना बोलावून घेतलं ए ये इकडे ये इकडे तिकडे बघू नकोस तुलाच मी बोलवतोय दिलीप जवळ जाताच त्यांच्या येण्याचं कारण जाणून घेतलं आणि विचारलं जेवलास का मी फक्त चहा घेतला आहे असं दिलीपने सांगताच काका म्हणाले अरे तू निदान चहा तरी घेतलास परंतु तू उपाशी आहेस म्हणून मी तर पाणी देखील पेलो नाही आहे दिलीपला घाईवरून आलं आणि पुढे त्याचं ऑपरेशनही टळलं आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत अवधूत चिंतनशे गुरुदेव दत्त